नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम। मित्रांनो, आपण आता या तिसरीच्या वर्गामध्ये नवीन नवीन पाठ शिकत आहोत। तर आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत। पाठाचं नाव आहे आकाश। मित्रांनो, काही मुलांनी जुनीच पुस्तकं वापरलेली आहेत, तर त्या जुन्या पुस्तकामध्ये लेसन नंबर 11 हा आकाश नावाचा पाठ आहे। पण ज्या मुलांनी नवीन पुस्तकं घेतलेली आहे, त्या नवीन पुस्तकामध्ये लेसन नंबर 5 हा आकाश हा पाठ आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी आपापल्या पुस्तकामध्ये जो लेसन आहे तो वाचायचा आहे। तर मित्रांनो, आकाश, आकाश म्हणजे काय? तर नभ, आकाशाचा समानार्थी शब्द आहे नभ। आणि या आकाशामध्ये आपण खूप छान छान असं तारे, चांदण्या, सूर्य, चंद्र सर्व काही बघत असतो। नंतर पावसाळ्याच्या दिवसात तर छान इंद्रधनुष्यही आपल्याला दिसतं। सप्तरंगी इंद्रधनुष्य बघितल्यावर आपल्याला खूप छान वाटतं ना। आणि मित्रांनो, रोज सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, हे सर्व आपण कशामध्ये बघतो? आकाशातच बघत असतो। आता प्रमुख चार दिशा कोणत्या आहेत आपल्या, तुम्हाला माहिती आहे ना? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, या आपल्या प्रमुख चार दिशा आहेत। त्यामध्ये पूर्व दिशेला सूर्य उगवतो, म्हणजे सूर्योदय कोणत्या दिशेला होतो? पूर्व दिशेला। आणि सूर्यास्त पश्चिम दिशेला होतो, म्हणजे सूर्य पश्चिम दिशेला मावळतो। तर रोज आपण सूर्योदय आणि सूर्यास्त हे आकाशामध्ये बघत असतो। आणि सूर्य मावळला की हळूहळू रात्र व्हायला लागते आणि आपल्याला चंद्र दिसतो रात्री। चंद्राचा प्रकाश एकदम शांत वाटतो, शीतल असतो। नंतर रात्री आपल्याला चांदण्यासुद्धा चमचमताना दिसतात। आणि बऱ्याचदा तुम्हाला चंद्रामध्ये होत असलेले बदलही दिसत असतील, की पौर्णिमा असली की चंद्र कसा गोल छान दिसतो ना आपल्याला। आणि पौर्णिमेनंतर हळूहळू हळूहळू तोच चंद्र छोटा 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 होत जातो। आणि अमावस्येच्या दिवशी तर चंद्र आपल्याला दिसतच नाही। आणि अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंत परत चंद्राचा आकार बदलतो आणि कले कले ना तो मोठा मोठा होत जातो। आणि पौर्णिमेच्या दिवशी परत तो पूर्ण गोल दिसतो। तर अशा प्रकारे या सगळ्या गमती जमती आपल्याला ह्या आकाशात बघायला मिळतात। आणि ह्या आकाशाचा छान रंग कोणता आहे? निळा, फिकट निळा असा हा आकाशाचा रंग आहे। संध्याकाळी वेगवेगळ्या छटा दिसतात आपल्याला त्या आकाशामध्ये, केशरी, तांबूस अशा रंगाच्या। आणि पहाटेसुद्धा सूर्योदय झाला की सोनेरी किरणं आपल्याला दिसतात, त्याच्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो त्यातून। तर आपण आता हा आकाश हा पाठ आहे तो वाचूया। प्रथम मी हा पाठ वाचणार आहे आणि तुम्ही नीट ऐकायचा आहे। पहा बरं, आकाशात सूर्य सकाळी उगवतो व सायंकाळी मावळतो। दिवसभर तो प्रकाशत असतो। सूर्याच्या प्रकाशाला ऊन म्हणतात। दुपारचे ऊन प्रखर असते, त्यामुळे आपण सूर्याकडे पाहू शकत नाही। सायंकाळी सूर्य मावळल्यावर रात्र होते। आता पुढील पॅरेग्राफ पाहावर, रात्री आकाशात चंद्र उगवतो। चंद्राचा प्रकाश शीतल असतो। चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात। पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो।
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्राचा आकार लहान होण्यास सुरुवात होते। अमावस्येला आकाशात चंद्रच दिसत नाही, मात्र अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवस चंद्र क्रमाक्रमाने मोठा होत जातो। रात्री आकाशात चांदण्या चमचमतात। आकाशाचा रंग नेहमी फिकट निळा दिसतो, परंतु सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी आकाशात विविध रंग दिसतात। पावसाळ्यामध्ये आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होते, ढगातून लखन वीज चमकते। कधी कधी रिमझिम पावसात इंद्रधनुष्य दिसते। आता मित्रांनो, हो तर आपण पाठ आत्ता वाचलेला आहे। आता या पाठाचा काही भाग आज आपण समजून घेणार आहोत। तर पहा बरं, पहिला पॅरेग्राफ आपण आधी समजून घेऊया। आकाशात सूर्य सकाळी उगवतो। आता मॉर्निंगला म्हणजे सकाळच्या वेळी आपल्याला आकाशामध्ये सूर्य उगवताना दिसतो। पूर्व दिशेला सूर्य उगवलेला आपल्याला दिसतो, म्हणजे सूर्योदय कोणत्या दिशेला होतो? पूर्व दिशेला। व सायंकाळी मावळतो, संध्याकाळी आपल्याला सूर्य मावळताना दिसतो। कोणत्या दिशेला मावळतो? पश्चिम दिशेला। दिवसभर तो प्रकाशत असतो, म्हणजेच काय? तो दिवसभर सर्वांना प्रकाश देत असतो। सूर्याच्या प्रकाशाला ऊन म्हणतात। आता सूर्याचा जो प्रकाश आहे त्याला आपण काय म्हणतो? ऊन असं म्हणतो। दुपारचे ऊन प्रखर असते, दुपारी खूप प्रखर असं ऊन पडतं। आपण म्हणतो ना की आता 12 वाजून गेले, सूर्याचं ऊन खूप कडक आहे, तर कडक ऊन म्हणजेच काय? प्रखर ऊन आहे। त्यामुळे आपण सूर्याकडे पाहू शकत नाही। आता हे असं कडक ऊन जर पडलं तर आपल्या डोळ्यांमध्ये एवढी ताकद नसते की आपण त्यावेळेला सूर्याला पाहू शकू। म्हणून दुपारच्या वेळी जेव्हा प्रखर ऊन पडतं तेव्हा आपण सूर्याकडे पाहू शकत नाही। सायंकाळी सूर्य मावळल्यावर रात्र होते। सायंकाळी सूर्य मावळल्यावर रात्र होते। सूर्य मावळला की हळूहळू आपल्याला अंधार पडत असताना दिसतो, आणि मग त्याच्यानंतर काय होतं? रात्र होते। तो बच्चो, हमने ये पहिले पॅरेग्राफ में क्या पढ़ा है? तो सूरज मॉर्निंग में उगता है, कौन सी दिशा में? पूर्व दिशा में। और सनसेट कहाँ होता है? पश्चिम दिशा में, शाम के टाइम। और दिन भर ये सूरज हमें लाइट देता है, सनलाइट बोलते हैं ना हम लोग, लाइट देता है। सूरज के इस लाइट को मराठी में क्या बोलते हैं? ऊन, ऊन बोलते हैं। यानी कि हिंदी में धूप बोलते हैं ना हम लोग, यही मराठी में इसे ऊन बोलना है। और आफ्टरनून का जो ये जो धूप है ये बहुत कड़क होती है, अपनी आँखों को ये सहन नहीं होता। हम लोग वो जो धूप है वो आँखों को बहुत तकलीफ देते हैं, और उस टाइम हम लोग सूरज की तरफ देख भी नहीं पाते। शाम के टाइम जब सनसेट होता है उसके बाद धीरे धीरे रात हो जाती है। तर मित्रांनो, आता आपण पुढचा पॅरेग्राफ पाहूया बरं। आणि आपण आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये चंद्राबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। रात्री आकाशात चंद्र उगवतो। रात्री आकाशात चंद्र उगवतो। चंद्राचा प्रकाश शीतल असतो। आता सूर्यप्रकाश जो आहे तो थोडा कडक असतो, प्रखर असतो, पण तसं चंद्राचं नाही आहे। चंद्राचा प्रकाश एकदम शीतल थंड वाटतो, आणि या चंद्राच्या प्रकाशाला आपण चांदणी म्हणतो।
चंद्र कधी उगवला आहे आकाशामध्ये? रात्री. सूर्योदय सकाळी होतो, सूर्यास्त संध्याकाळी होतो. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर हळूहळू रात्र होते आणि या रात्र एकदा झाली की आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसतो, तेव्हा चंद्र उगवतो. चंद्राचा प्रकाश कसा आहे? शीतल असतो. चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्राचा आकार लहान होण्यास सुरुवात होते. अमावस्येच्या दिवशी तर आकाशात चंद्रच दिसत नाही, मात्र अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत हे जे 15 दिवस आहे, ते 15 दिवस चंद्र क्रमाक्रमाने मोठा होत जातो आणि रात्री आकाशात आपल्याला काय दिसतं? चांदण्या चमचमतात ते दिसतं. तर मित्रांनो, चंद्र आकाशामध्ये रात्री उगवतो आणि चंद्राच्या प्रकाशाला आपण चांदणे म्हणतो. हे जे चांदणे आहे हे अतिशय शीतल असतं, थंड असतं, शांत वाटतं आपल्याला. आता चंद्राचे आकार आपल्याला बघितलेले आहेत आपण. तुम्ही पाहत असाल पौर्णिमेच्या दिवशी आकाशामध्ये चंद्राचा आकार पूर्ण गोल दिसतो, पण पौर्णिमेनंतर हळूहळू चंद्राचा आकार मात्र लहान व्हायला लागतो आणि तो हळूहळू हळूहळू लहान होऊन अमावस्येच्या दिवशी तर आपल्याला चंद्र अजिबात दिसत नाही. आणि नंतर अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून चंद्र थोडा 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 असा मोठा होत जातो, क्रमाक्रमाने मोठा होत जातो, किंवा त्याच्या कला मोठ्या मोठ्या होत जातात असं म्हणतात. आणि त्या 15 दिवसामध्ये त्या चंद्राच्या कला वाढत जातात आणि परत चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण गोल एकदम मोठा दिसतो. तर हे जे आकाशामध्ये आपण चंद्राच्या कलांचे बदललेले जे प्रकार बघतो आपण किंवा आकार बघतो, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की चंद्राचा आकार रोज बदलत असतो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आकार थोडा थोडा लहान होत जातो, परंतु अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्या चंद्राचा आकार क्रमाक्रमाने मोठा होत जातो आणि रात्री आकाशामध्ये चांदण्या चमचमतात. चांदण्या म्हणजे स्टार्स. तो बच्चो, रात को आसमान में हमें चांद दिखता है और चांद का जो लाइट है, प्रकाश है, वो एकदम शीतल है, ठंड है. और चांद के इस लाइट को मराठी में बोलते हैं चांदणी. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो. पूनम के दिन चांद हमें पूरा गोल दिखता है, एकदम सर्कल शेप में दिखता है. लेकिन पूनम के दूसरे दिन से धीरे धीरे चांद की आकार जो है वो थोड़ी कम होती जाती है और अमावस के दिन चांद हमें दिखता ही नहीं है आसमान में. और अमावस के दूसरे दिन से पूनम तक जो 15 दिन है, इसमें चांद की जो आकार है वो हमें धीरे 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 बढ़ती हुई दिखाई देती है. तो हमने क्या सीखा कि पूर्णिमा से लेके अमावस तक चंद्रमा की जो आकार है वो धीरे धीरे कम होती जाती है, लेकिन अमावस से लेके पूर्णिमा तक मतलब पूनम तक जो 15 दिन है, इसमें हमें चंद्रमा की आकार बढ़ती हुई दिखाई देती है और रात को आसमान में हम चांदनियाँ देखते हैं. वो स्टार्स कैसे होते? ट्विंकल होते हैं, मालूम है ना आपको. तर मित्रांनो, आज अपन आकाश या पाठाचे 2 पॅरेग्राफ शिकलेले आहेत. त्यामधले 2-3 आपण हार्डवर्ड्स बघितलेले आहेत, ते पहा बरं परत एकदा. प्रकाश, प्रकाश म्हणजे लाईट. प्रखर, ब्राईट.
चांदण्या स्टार्स। तर मित्रांनो, आपण जो आकाश हा पाठ आपण शिकत आहोत यापैकी पहिले दोन पॅरेग्राफ आज आपण वाचलेले आहेत आणि शिकलेले आहेत, समजून घेतलेले आहेत। आता उरलेले जे दोन पॅरेग्राफ आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर ते पुढचा जो पाठ आहे तो आपण पुढच्या पिरियडला पूर्णपणे शिकूया। तर आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद। साईराम।